आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सर्वशिक्षा अभियान पाठ्यपुस्तकात पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर काल्पनिक चित्र शासनाचा तीव्र निषेध करत समस्त मुस्लिम समाज उतरला रस्त्यावर शासनाने सर्व शिक्षा अंतर्गत पुकारलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये मुस्लिम समाजाचे आद्य मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापला असून काल्पनिक चित्रही रेखाटला आहे या घटनेचा तीव्र निषेध करत कोल्हापुरातील समस्त मुस्लिम समाज आज रस्त्यावर उतरला हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्मियांचे अल्लाहाचे प्रेषित मानले जातात इस्लाम धर्मीय हे स्वतःला आदरयुक्त भावनेने हजरत मोहम्मद पैगंबर यांचे अनुयायी मानतात तसेच या समाजामध्ये हजरत मोहम्मद पैगंबरांचे काल्पनिक आणि रेखीव चित्र काढणं हे निषेधार्थ आहे असे असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाने सर्वशिक्षण अभियाना अंतर्गत आदर्श गोष्टी विरहित करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये हजरत पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि काल्पनिक चित्र प्रकाशित करून मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न तसेच मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार हे सरकार जाणून बुजून करत आहे असा आरोप यावी करण्यात आला यापूर्वीही छत्रपती संभाजी राजे आणि संत तुकाराम यांच्या पत्नी बाबत ही आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आलेला होता हे पाठ्यपुस्तक तात्काळ रद्द करण्यात यावं आणि झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्यात यावी अशी मागणी करत आज समस्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी चेअरमन गणी आजरेकर वसंत मुळीक कादर मलबारी हाजी असलम सय्यद आदिल फरास रिया सुभेदार बुबिन मौलाना मौलाना मंसुर सह मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव उपस्थित होता महानकर न्यूजसाठी कॅमेरेमन कृष्णात कांबळेसह बरकतभाई पन्हाळकर